झालेल्या मुसळधार पावसानं एकतानगर भागातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं आणि मोठं नुकसान झालं. अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. घरातल्या सगळ्या वस्तू अक्षरशः जलमय झाल्या, पाण्यात बुडल्या. पूर ओसरल्यानंतर घरात फक्त चिखल आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आज दिसत आहेत. त्यामुळे महिलांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येताना दिसत आहे. दरम्यान लवकर नुकसान भरपाई मिळावी अशीच मागणी पूरग्रस्त महिला करत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी. तत्पूर्वी ही दृश्य पुण्यातल्या कालच्या पूरग्रस्त भागातली आणि आज पूर ओसरल्यानंतर घरामध्ये फक्त गाळ आणि चिखल आणि नुकसान झालेल्या आपल्या घरातल्या वस्तू. हा गाळ चिखल साफ करण्याचं काम आज सकाळपासून सुरू आहे. जसा पूर ओसरलाय तसं घरातले सगळे सदस्य हे सगळी स्वच्छता करण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. पुण्यामध्ये पावसानं उसंत घेतली आणि त्यानंतर पुराचं पाणी ओसरलं आणि मग ही साफसफाई सुरू. अर्थात गाळ आणि चिखल याचं साम्राज्य सध्या. काकू काय सांगाल सगळं या सगळ्यामध्ये? जर आपण बघितलं तर हे घर दुसरं घर आहे बाजूचंच असणार आणि हे असं चित्र संपूर्ण पाणी झालेलं आहे याच्यामध्ये. तर आता आपण बघतो सगळा संसार जो आहे तो असा पाणीमय झालेला आहे. प्रत्येक घरात या भागातील पाण्याचं जे आहे ते आपल्याला दिसते. गाळ जो आहे तो दिसतोय. इथून केरसुने असेल, इथले टेबल असतील, खुर्च्या असतील, कपाट असेल, संपूर्ण पाण्याखाली गेले आहेत. प्रत्येक जो गॅस आहे तो या ठिकाणी खायच्या जे काही वस्तू असतील त्या देखील तशाच स्वरूपात पडलेल्या आहेत. आहे तसं सगळं सोडून इथं या ठिकाणी जावं लागलं होतं. किती तुमचं या ठिकाणी होय काय काय तुमचं? सगळंच आमची गेले. लेवायचे कपडे गेले. आम्ही काय लेवायचं काय खायचं? मग माणसाने कसं राहायचं? आम्ही लेकरांना गेलो, मुलं बाळ कसं राहायचं? आम्ही लोकांच्या वरी जाऊन आम्ही बसले. आम्ही खायला लोणचं भाकर सुद्धा मिळालं नाही. रात्रभर आम्ही बसला का नाही? आम्हाला काय त्यांचं भरपाई करून द्या. आमचं मी करून घेईन काहीतरी. कसं तुम्हाला आधी सांगितलं होतं? आम्हाला काहीच नाही. आहो अचानक घरात पाणी शिरलं. आम्ही कामाला जातो म्हणून उठल्या, स्वयंपाक केल्या, म्हणलं लेकराला घेऊन जावं. पण उठला आला की लगेच घरात पाणी शिरलं. कसं करायचं मग? आम्ही काय काय नुकसान झालं? सगळं डाळी मीठ मिरचू सगळं गहू ज्वारी कपाट ठेवलेले काहीच नाही आमच्या घरात. जे किराणा भरले ते सगळं संपलं आमचं. बघा सगळं होऊन गेले आमचे. आता कसं करणार? कसं करणार म्हणजे जे देईल सरकार ते आम्हाला भरून द्यावं. आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं द्यावं लागेल. त्यांना काय खायचं मग? आम्ही कष्ट करायला आल्या पोट भरायला. आम्हाला काय तुमच्या प्रॉपर्टी नाही ना? काय नाही. डोळ्यात पाणी येते. हा सगळा संसार अहो 1-1 रुपयाला जमा केला. आम्ही पोटाला खात नाही मुलाबाळांचं पोट मारून. मग आमच्या डोळ्यात पाणी येत नाही का? आम्हाला जे आहे ते आमचं नुकसान भरून द्या म्हणा. आमचं आम्ही बघून घेऊन काहीतरी. लोकांचे आम्ही भाडे भराव का पोटाला करावं का लेकराचं बघाव? आम्ही तुम्ही भाडे नाही. मग भाडे नाही आहो ना. 500 किलोमीटरवरून आले आम्ही पोट भरायला. मग काय करायचं आता? मुलं 1 वर्षासारखी लोकांच्या घरी सोडून आल्या. आता हे सगळं पाण्यात गेलंय. पुढं काय? पुढं काय? आता जे झालं ते आता काय वसच द्या म्हणा. जे आहे ते आम्हाला खायला पियाला नुकसानी भरा म्हणा. आमचं जेवढं झालं तेवढं मग बघू. आता जेवढं आता सध्या जेवढं आम्हाला खाया पियाला तर लागेल ना. जेवढं आमचं नुकसान झालं तेवढं द्या म्हणा. खायच्या वस्तू ती केल्या शिल्लक शिल्लक नाही. काहीच नाही. हे बघा ना तुम्ही बघता काहीच नाही. आमच्या घरात सगळं वाहून गेलं. पीठ मिठाचे डबे सुद्धा वाहून गेले. बघा काहीच नाही. एवढं धान्य एवढं किती दिवस खायचं? आम्ही काहीच नाही आमच्या घरात आता खायला. जेव्हा ते देऊ लोक देतील खातील नाही तर आम्ही उपाशी मारणार. मग किती मुलं आहे? किती घरात किती कुटुंब आहे? आम्ही दोघ नवरा बायको दोन मुलं आहे. मुलांना दुसऱ्याच्या घरी सोडलं आम्ही रात्रपासून पाण्यामुळं. मग हे पसाराला बघायचं का मुलांच्या जीवाचं बघायचं? आम्ही काय नाही. आम्हाला माहितच नाही. अचानक 6:30 वाजता पाणी शिरलं घरात. अचानक झालं आम्हाला माहितच नाही म्हणते ना. आम्ही माहित असलं तर आमचं आम्हाला जेवढं लागतं तेवढं तरी धान्य आम्ही वरी कुठं तर नेऊन गेले असते. आमची सोय केली असते आम्ही. आम्हाला माहितच नाही. आम्हाला काय नाही. आमचं जेवढं लागलं तेवढं द्या म्हणा. जसं जसं भरलं तसं करा. हे आपण बघू शकतो की या माऊलींच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि हा संपूर्ण जो काही पाण्या या पाण्यामुळं माऊलीच्या डोळ्यात या पाणी येत आहे. हे असं चित्र संपूर्ण ठिकाणी दिसतंय. हे जर आपण बघितलं तर काय काय आमच्या तर काहीच आमच्या तर घरात काहीच नाही राहिलंय. आमचं तर काहीच काहीच नाही. आम्हाला माहित आमचं काही 7 वाजता कामाला जातो. आम्ही घर काम करतो. आमची मुलं आम्ही जर 10 मिनिटं जर घरात नसतो तर आमची मुलं पण गेली असते या पाण्यामध्ये. इतकं आमच्या हाल झाले. कामाला पण त्यांच्या मुलाबाळ
आमचं तर इतकं हाल झालं ना, आमच्या तर तुम्ही घरात बघलं तर तुम्ही थांबत सुद्धा ना, इतका वास उठला आमचं तर इतकं हे झालं. चला आमचं पण घर दाखवते. काय काय नुकसान झालं? काहीच नाही तुम्हाला सगळं. आमच्या तर घरात एक वाटी सुद्धा राहिली नाही, असं सगळंच गेलं. आमचं तर काहीच नाही राहिलं. आमच्या याच्यामध्ये तर काय थोडं सुद्धा काय नाही राहिलं. बघून गेलं, काहीच नाही राहिलं. आम्हाला खायला पण नाही आणि राहिलं नाही, काहीच नाही आम्हाला. आम्ही असं म्हणजे उघड्यावर आलो आता सध्या. आम्ही काल दोनदा भिजलो, आमला कपडे सुद्धा नव्हते. आमची मुलं बाळा आम्ही दोनदा भिजलो, काल तसंच वाढलो अंगावरच. आम्हाला कपडे सुद्धा नव्हते जेवायला. आम्ही घराच्या बाहेर निघेपर्यंत आमच्या गळ्याला पाणी आले घरात. अचानक आलं आधी कळवलं. आम्हाला कळवलंच नाही ना. आम्हाला कळवलं असलं तर आम्ही आमच्या कामाचं तर वस्तूच ठेवलं असतं ना. आम्ही काय खायला पण सगळं गेलं पाण्यामध्ये. किती पैसे? कितीतरी 10-5 हजार रुपये असे ठेवलेले असतात ना.